जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पुष्पा आवरलं का समज? तुला संध्याकाळी हळद कुंकवाला जायचं आहे लक्षात आहे ना? व आणि त्या समाधानाला सगळं सांगितलंस का? त्या गव्हाच्या लंबेचं काय केलं? आणि सांगितलंस का त्याला? नाहीतर बघ कारखान्यानुसार उसाच्या कांड्या घेऊन येईल. आओ जीजी सांगितलंय मी सगळं त्यांना. आता त्यांच्या ध्यानात राहिलं आणि त्यांनी आठवणीने सगळं आणलं म्हणजे झालं. अगं पुष्पे सवासनीला वाहन द्यायला आणलंस का नाही? आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकवाला सांगितलंस ना? व अहो सगळं केलंय मी व्यवस्थित. तुम्ही फक्त भुनभुन करू नका उगीच. आणि स्वयंपाकाचं काय ग? ती बी झालंय. डाळ शिजली आता पुरण रांधायला घेते. आणि शीतलीची पहिली संक्रांत आहे, तिचं बी सगळं नीट करून दिलं पाहिजे. आपल्या सुनेचं म्हणून आपण किती हौसेनं सगळं करतोय. आणि आपल्या जेडीची पहिली संक्रांत आहे पण कुणाला म्हणून कौतुक आहे का? अहो बघा की तिच्या सासरकडनं कोण आणणार वौसा? सासू राहिली पण साधी नंतर आहे का? पुष्पा आता मागचं काय उकरून काढू नकोस बघ. उगा सणावरच्या दिवशी इर्जन घालू नकोस बाया. आणि हे बघ पुष्पा आपली पुरगी आपल्या संघ आहे नव सणासुदीला आपल्या घरात आहे का नाही त्याच्यातच गोडी मानावी. चल मी हयात. मामी होईल समद नीट तर होईल सगळं नीट. म्हण बोलायचंय एक आणि करायचंय एक, सगळं तुझ्यामुळेच झालंय बघ. मामी अहो असं काय? नाहीतर काय? त्या दोघांना परत बोलवायची काय कारण होती का तुझी? शीतली आपलं काय ठरलं होतं? मग ह्यो घोळ कशाला घातलास? आता सणासुदीचं त्यांना बाहेर खायला लागलं असतं कसं दिसलं असतं होते? अगं होय संक्रांत आहे म्हणूनच म्हणते मी. आता आईसाहेबांनी संक्रांतीचं काहीतरी वौसा पाठवला असता का नसता? आणि त्या निमित्ताने का होईना जयश्रीसाठी त्या बंगल्याचे दरवाजे उघडले असते. पण आता आता ती बाई जरा म्हणून किंमत द्यायची नाही. अहो मामी ज्यांनी आपल्या पोटच्या पोराला घराबाहेर काढलं त्या आईसाहेबांना आपल्या सुनेची किंमत तरी असेल का? मामी जयश्रींचा आपल्यालाच करायला लागणार आहे सगळं. म्हणजे तुला काही ज्यादा काम लागते काय? नाही हो मामी असं म्हणलं का मी. आपण जयश्रींची संक्रांत करू. लागा मग कामाला. परत आणि तुला माहेरला जायचं असेल. मला आमदार झाल्यासारखं. मामी व्हॉट हॅपन्ड? सणासुदीला तुम्ही रडताय? काय नाही संक्रांत आहे ना आज. अहो तेच तर, संक्रांत तुमच्यावर आल्यासारखी रडताय कशाला? तसं नाही हो, शीतलीला तयार करत होते, ती आज माहेरी जाईल ना. कायमच्या